गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इंडक्टर फिल्टर आज आपण पाहणार आहोत. इंडक्टर फिल्टर इंडक्टर फिल्टर इज नॉर्मली कनेक्टेड इन सीरीज विथ रेक्टिफायर्स. हिन्स इट इज नोन ॲज सीरीज चोक फिल्टर. इंडक्टर रेक्टिफायर इंडक्टर फिल्टर हे एक असं फिल्टर आहे जे रेक्टिफायरसोबत सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे. दाखवल्याप्रमाणे हा रेक्टिफायर आहे आणि त्याच्यासोबत सिरीजमध्ये आपण इंडक्टर फिल्टर काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्याला सिरीज चोक फिल्टर असं देखील म्हणतात. द इंडक्टर अपोजेस चेंज इन करंट थ्रू इट. द वर्किंग ऑफ इंडक्टर फिल्टर इज सेम टू कॅपॅसिटर फिल्टर. कॅपॅसिटर किंवा शंट कॅपॅसिटर फिल्टर ज्या प्रकारची वर्किंग करतो किंवा जे काम करतो तेच काम इंडक्टर फिल्टर देखील करतो. फक्त याच्यामध्ये काय आहे की इंडक्टर फिल्टरची एक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टी काय आहे तर चेंज इन करंटला अपोज करतो. याच्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे त्याच्यामध्ये होणारा चेंजला हा काय करतो, अपोज करतो. वेन रेक्टिफायर वोल्टेज इन्क्रीजेस इट इन्क्रीजेस करंट थ्रू द इंडक्टर बट मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस अक्रॉस इट. अँड वेन रेक्टिफायर वोल्टेज गोज फ्रॉम पीक टू पीक वोल्ट्स पीक टू झिरो वोल्ट्स दिस मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स गिविंग स्टेडी करंट. म्हणजे या ठिकाणी परत आपल्याला काय मिळतो, एक स्टेडी करंट मिळतो. दिस इज इक्वॅलंट टू चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कंडेन्सर. आणि हे कशाचे इक्वॅलंट आहे, जसं कॅपॅसिटरमध्ये चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होते तसंच या ठिकाणी देखील चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होईल. काय सांगितलं त्यांनी आपल्याला की ज्यावेळेस रेक्टिफायरचं वोल्टेज इन्क्रीज होईल यानं सप्लाय केलं त्यावेळेस याच्यामधून फ्लो होणारा करंट इन्क्रीज होईल आणि याच्यामधून फ्लो होणारा करंट इन्क्रीज झाल्यामुळं हा काय करेल, एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करेल, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस ग्राफ हा पीकपासून झिरोला यायला असेल त्यावेळेस काय होईल, याची मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स होईल आणि एक आपल्याला स्टेडी करंट मिळेल. म्हणजे या ठिकाणी देखील चार्जिंग आणि डिस्चार्जिंग आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, द ॲक्शन ऑफ अन इंडक्टर फिल्टर कॅन बी एक्सप्लेन्ड बाय मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता इंडक्टर फिल्टर ॲक्च्युअल कसा वर्किंग करतो किंवा त्याचे कशाप्रकारे ॲक्शन घेतो ते आपण एका मॅथमॅटिकल इक्वेशन थ्रू रिप्रेझेंट करू शकतो. दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू 2π इंटू एफ इंटू एल, बरोबर. रेक्टिफायर आउटपुट इज DC विथ AC रिपल. रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला माहिती आहे कसं आहे, DC आउटपुट आहे बट विथ AC रिपल आहे, बरोबर आहे. देअरफोर फॉर डी सी फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 0. एफ म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि DC करंटसाठी फ्रिक्वेन्सी कशी असते, 0 असते. त्याच्यामुळे या इक्वेशनमध्ये काय होईल, 2π f इंटू एल इज इक्वल टू 2π 0 इंटू एल, दॅट इज 0 ओहम. म्हणजे याचा अर्थ इंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो या ठिकाणी काय मिळाला आपल्याला, किंवा इंडक्टरचा जो जे अपोजिशन आहे त्या अपोजिशन कसं असेल, 0 असेल. रिॲक्टन्स ऑर अपोजिशन ऑफ इंडक्टर इज 0, दस इट विल पास DC. त्याच्यामुळे हा काय करेल, DC करंट किंवा DC वोल्टेज ॲज इट इज पुढे पास करेल. फॉर AC रिपल XL इज इक्वल टू 2π f L. जर समजा AC रिपल असेल तर त्या ठिकाणी काय या फ्रिक्वेन्सी त्या तिथं काही ना काहीतरी असणार आहे, बरोबर आहे. आणि इट्स अपोजिशन इज हाय, इट विल ड्रॉप AC अक्रॉस इट अँड इट इज शोन बाय फिगर. हा काय करेल, त्या ठिकाणी काय सांगितलं की त्याचे जे अपोजिशन आहे ते कसं असेल, त्यावेळेस हाय असेल आणि तो काय करेल, AC करंट या ठिकाणी ड्रॉप करेल. हे पाय टाईप आहे आणि हे L टाईप फिल्टर आहे. पाय टाईप म्हणजे काय, याच्यामध्ये दोन कॅपॅसिटर्स आहेत आणि एक इंडक्टर आहे, आणि L टाईप म्हणजे इथे एक कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर, याला L टाईप असा म्हणू शकतो आपण. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघू आपण. बघा, फर्स्ट आहे परसेंटेज रिपल इज मिनिमाइज्ड फॉर हेवी लोड करंट. ॲडव्हान्टेज पहिले काय आहे की परसेंटेज रिपल जे आहे DC वोल्टेजमधलं किंवा DC करंटमधलं ते काय करेल, मिनिमाइज करेल फॉर हेवी लोड करंट. जे ज्या ठिकाणी हाय करंट आहे त्या ठिकाणी काय करेल, हा परसेंटेज रिपल मिनिमाइज करेल. पुढे द आउटपुट ऑफ द फिल्टर इज ऑलमोस्ट स्मूथ DC. आणि त्या फिल्टरचं येणारं जे आउटपुट आहे ते कसं असेल, स्मूथ DC असेल, बरोबर आहे. इथं सेकंड ॲडव्हान्टेज आहे. परंतु त्याला डिसॲडव्हान्टेज जास्त आहेत. कुठले आहेत, तर फर्स्ट त्यांनी सांगितले द सर्किट इज नॉट सुटेबल फॉर हाय वोल्टेज आउटपुट अँड लो व्हॅल्यूज ऑफ लोड करंट. हे सर्किट सुटेबल नाही कशाला, ज्या ठिकाणी हाय वोल्टेज व्हॅल्यू आहे, हाय वोल्टेज आउटपुट आहे आणि लो व्हॅल्यू ऑफ लोड करंट आहे. जसं की आपण इथं बघितलं होतं कॅपॅसिटरमध्ये हाय वोल्टेज आणि लो व्हॅल्यू ऑफ लोड करंट असेल तर त्या ठिकाणी शंट कॅपॅसिटर सुटेबल आहे, तसं या ठिकाणी हा इंडक्टर कॅपॅसिटर सुटेबल नाही. ह्याच्यानंतर द साईज ऑफ इंडक्टर इज टू बिग, द कॉस्ट ऑफ इंडक्टर इज ऑल्सो हाय ॲज कम्पेअर्ड टू कॅपॅसिटर फिल्टर.
आता इंडक्टर की साइज मोटी आयामें ऑब्विस्ली त्या इंडक्टर फिल्टर की साइज देखी क्या होटी होल आपन जो समझा प्राइस कॉस्ट के बाबती कंपैरिजन के लिए कैपैसिटर फिल्टर बाबती में इंडक्टर फिल्टर हा कसा है कॉस्टली जो कि महागड़ा आयाम तो देखी एक है डिसएडवांटेजेस है। ये थर्ड है असेंब्ली ऑन अ सर्किट बोर्ड इज डिफिकल्ट प्रॉपर वैल्यू ऑफ कॉइल डिजाइन इज डिफिकल्ट। आता ये कॉइल की साइज लार्ज असल्यामुळे त्याला आपण सर्किट बोर्ड वरती किंवा जे आयसी आहेत इंटिग्रेटर सर्किट बोर्ड्स असतात त्याच्यावरती आपण त्याला फिट करू शकत नाही म्हणजे असेंबली करू शकत नाही ही एक त्याचा हा एक त्याचा डिसएडवांटेज आहे। आणि दुसरी प्रॉपर वैल्यू ऑफ कॉइल डिझाईन इज डिफिकल्ट कुठल्या प्रकारची कॉइल लागणार आहे पर्टिक्युलर ती आपण डिझाईन करणं देखील अवघड आहे बरोबर। प्रत्येक वेळेस लागणारी कॉइल कशी असेल डिफरंट असेल त्याच्यामुळे प्रॉपर आपण कॉइल डिझाईन करू शकत नाही। आणि फोर्थ आहे इट कॅन नॉट बी यूज्ड इन हाफ वेव्ह रेक्टिफायर। आणि ज्यावेळेस हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण इथे यूज केलेला असतो त्यावेळेस आपण इंडक्टर फिल्टर यूज करू शकत नाही कारण त्याचा पर्सेंटेज रिपल हा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आपण हा इंडक्टर फिल्टर यूज करू शकत नाही। ठीक आहे, त्याचे आहेत डिसएडवांटेजेस। आता एल टाईप आणि पाय टाईप फिल्टर, एल टाईप आणि पाय टाईप फिल्टर बघा। इन इंडक्टर और कैपैसिटर फिल्टर पर्सेंटेज रिपल इज रिड्यूस्ड टू 5% बट इट इज नॉट कम्प्लीटली फिल्टर्ड। इंडक्टर कैपैसिटर असेल किंवा सॉरी इंडक्टर फिल्टर असेल किंवा कैपैसिटर फिल्टर असेल या दोन्हीमध्ये पण पर्सेंटेज रिपलची जी व्हॅल्यू आहे ती आपण रिड्यूस केली 5% पर्यंत परंतु कम्प्लीटली त्याला फिल्टर करू शकलो नाही जर तर कम्प्लीटली रिपल आपण त्या ठिकाणी झिरो करू शकलो नाही किंवा मिनिमाइज करू शकलो नाही। फॉर दिस पर्पज इफ पर्सेंटेज रिपल इज टू बी मिनिमाइज फर्दर देन बोथ यल अँड सी आर सायमल्टेनियसली कनेक्टेड इन यल टाईप ऑर पाय टाईप शेप। आता जर समजा आपल्याला त्या ठिकाणी जे 5% पर्यंत आपण रिड्यूस केलेलं आहे पर्सेंटेज रिपल त्याची व्हॅल्यू आणखीन फर्दर म्हणजे आणखीन कमी करायची असेल तर यल म्हणजे याचा अर्थ इंडक्टर आणि सी म्हणजे कॅपॅसिटर या दोघांना पण आपल्याला सायमल्टेनियसली एका सर्किटमध्ये कनेक्ट करावं लागेल यल शेप आणि पाय शेपमध्ये। तर कसं तर ते आपण डायग्राममध्ये बघणार आहोत। एल टाईप फिल्टर इज नोन ॲज चोक इनपुट फिल्टर। एल टाईप फिल्टर जे आहे ज्याच्यामध्ये आपण इंडक्टर यूज करतो त्याला चोक इनपुट फिल्टर असं म्हणतात बिकॉज द चोक इज द फर्स्ट कंपोनंट इन इट इज चोक इज द फर्स्ट कंपोनंट इट इज कनेक्टेड टू इनपुट साइड अँड इट गिव्ह स्मॉल रिपल फॉर मॉडरेट करंट अँड आउटपुट वोल्टेज। काय म्हणले त्याने आपल्याला एल टाईप फिल्टरला आपण चोक इनपुट फिल्टर असं म्हणतो। त्याचं रिझन असं आहे की चोक हा एक असा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे जो पहिल्यांदा कनेक्ट केला जातो कुठं इनपुट साईडला आणि त्याच्यापासून जे मिळणारं आपल्याला आउटपुट आहे ते कसं असेल त्याच्यामध्ये स्मॉल रिपल असेल फॉर मॉडरेट करंट म्हणजे याचं ठराविक करंट आणि आउटपुट व्होल्टेजसाठी बरोबर। आणि पाय टाईप फिल्टर कन्सिस्ट ऑफ टू कॅपॅसिटर्स सी वन अँड सी टू अँड इंडक्टर यल अँड प्रॅक्टिकली इट इज इक्वायलंट टू टू एल टाईप फिल्टर्स। त्याने सांगितलं की पाय टाईप फिल्टर म्हणजे काय आहे ज्याच्यामध्ये दोन कॅपॅसिटर्स आहेत आणि एक इंडक्टर आहे आणि प्रॅक्टिकली ते इक्वॅलंट आहे कशाच्या दोन एल टाईप फिल्टर्सच्या। बघा सी वन एल विल फॉर्म द फर्स्ट एल टाईप फिल्टर अँड एल सी टू विल फॉर्म द सेकंड एल टाईप फिल्टर। याच्यामध्ये जर आपण डायग्राम बघितली अगोदरची ज्याच्यामध्ये आपण बघितलं दोन सी वन सी टू दोन कॅपॅसिटर्स आहेत आणि वरच्या बाजूला काय एक इंडक्टर आहे मग सी वन एल हे एक एल शेप तयार करतील आणि सी टू एल हे काय करतील सेकंड एल शेप तयार करतील। असे तिथे दोन एल टाईप फिल्टर्स आहेत। आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर फर्स्ट आहे सिन्स टू एल सेक्शन फिल्टर्स आर यूज्ड इन पाय टाईप फिल्टर डबल फिल्टर ॲक्शन टेक्स प्लेस इट रिड्यूसेस द पर्सेंटेज रिपल अप टू व्हेरी स्मॉल व्हॅल्यू। जसं की आपण समजा वॉटर फिल्टर करत असताना काय करतो एका फिल्टरने जर समजा 50% वॉटर फिल्टर होत असेल तर आपण दोन फिल्टर यूज करतो म्हणजे इफिशियन्सी आणखीन वाढेल जी 96-97% किंवा 99% असू शकते बरोबर आहे। तसं या ठिकाणी समजा आपण एक एल टाईप फिल्टर यूज केलं जे 5% रिपल काय करेल 5% रिपलला रिड्यूस करेल जर समजा आपण त्या ठिकाणी दोन फिल्टर यूज केले एल टाईप तर तिथं काय होईल डबल फिल्टर होईल बरोबर आहे। त्याच्यामुळं काय होईल दोन एल टाईप फिल्टर यूज केल्यामुळे काय होईल त्या ठिकाणी डबल फिल्टर होईल आणि त्या ठिकाणी करंटची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये असणारा जो पर्सेंटेज रिपल आहे तो काय होईल इट विल रिड्यूसेस अप टू व्हेरी स्मॉल व्हॅल्यू। सेकंड वन इट कॅन हँडल बोथ लो करंट अँड हेवी करंट सर्किट्स। आता याच्यामध्ये काय होईल याचा एक ॲडव्हान्टेज काय आहे तर
दोन एल टाइप फिल्टर असल्यामुळं काय होईल, हा लो करंट आणि हेवी करंट दोन्ही प्रकारचे करंट्स हा काय करू शकतो, हँडल करू शकतो. हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि ड्रॉबॅक काय आहे, तर ड्रॉबॅक ऑफ दिस फिल्टर इज इट्स साईज अँड द कॉस्ट. याचा मेन ड्रॉबॅक काय आहे, तर याची साईज लार्ज आहे ॲज कम्पेअर टू अदर फिल्टर्स, आणि त्याची साईज जी त्याची कॉस्ट जी आहे ती कशी असेल, हाय असेल ॲज कम्पेअर टू अदर फिल्टर्स. ठीक आहे, हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण वोल्टेज रेग्युलेटर्स, त्याच्यामध्ये आपल्याला लोड रेग्युलेशन आहे, लाईन रेग्युलेशन आहे म्हणजे लोड रेग्युलेशन म्हणजे LR, लाईन रेग्युलेशन म्हणजे SR, हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. एटगेन थांबू आपण. थँक्यू.